नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. युवा सेना शहर प्रमुख पहलवान कुबेरसिंग राजपूत यांच्याकडून नवरात्रीनिमित्त धाडस चौक मिरज येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आणि या कमानीचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात करण्यात आलं. आणि यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे, महादेव हुलवाण महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख मनीषा पाटील, विधानसभा प्रमुख सुगंधा माने, तालुका प्रमुख नीता आवटी, शहर प्रमुख सोनाली भोसले, उपजिल्हा प्रमुख सरोजिनी माळी, उपशहर प्रमुख आनंद राजपूत, गिरीश जाधव, पिंटू पाटील, प्रशांत मोतुगडे, अब्दुल मोमीन, एमड्या घोडके आणि शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी उदय मोहिते. आज मिरज शहर युवा सेनेच्या वतीनं ते दसऱ्यानिमित्त आमची शिवसेनेची जी कमान आहे ती कमानीचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्या उद्घाटन प्रसंगी आपले युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटील, तसेच युवा सेनेचे शहर प्रमुख आपले कुबेरसिंग राजपूत, आपले शहर प्रमुख माधवजी उलवान, जिल्हा अध्यक्ष मनीषाताई पाटील व सर्व महिला आघाडी, सर्व युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आज मिरज शहर युवा सेनेची दुर्गादौडीची व नवरात्रीची कमान आज धाडस चौकामध्ये आज आम्ही बसवलेला आहे. त्याच्या मोठ्या धूमधडाक्यात आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे.